मंडळी कसे हा सर्वजण मजेत ना आज आपण मस्त असं वेज चीज पिझ्झा करणार आहोत हा पिझ्झा अगदी झटपट होतो आणि खायला तर विचारूच नका एवढा असा भारी लागतो कधीतरी आपण थोडंसं चेंज बनून असे सुद्धा पदार्थ घरी बनवून नक्कीच खाल्ले पाहिजे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका म्हणजे काय होईल मी ज्या नवनवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपल्याला बघा इथे सर्वप्रथम अशा प्रकारे पिझ्झा बेस लागणार आहे हा पिझ्झा बेस मार्केटमध्ये मा अगदी सहज उपलब्ध होऊन जातो आता आपल्याला या पिझ्झा बेसवर वितळून घेतलेलं बटर लावून घ्यायचं आहे बटर नसेल तर तुम्ही इथे तूप देखील लावून घेऊ शकता चांगल्या प्रकारे आपल्याला हे बटर चांगलं असं लावून घ्यायचं बटर लावून झालं ला की त्यानंतर आपल्याला इथे चीज असं भरपूर असं किसून घ्यायचं आहे चीज किसण्याअगोदर आपल्याला या किसणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे चीज या किसणीला चिपकत नाही बघा इथे आपलं चीज चांगलं असं किसून झालेलं आहे चीज किसून झालं की त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मेयोनीज टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मेयोनीज आपल्याला चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे मिळवणेस स्प्रेड करून झालं की त्यानंतर इथे आपण एक चमचा टोमॅटो सॉस टाकून घेत आहोत टोमॅटो सॉस देखील आपल्याला ला चांगला असा स्प्रेड करून घ्यायचा आहे हा पिझ्झा एकदम असा टेस्टी होऊन जातो त्यानंतर मी इथे एक चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे शेजवान ऐवजी तुम्ही इथे पिझ्झा सॉस देखील बाजारात अवेलेबल असतो तो देखील लावला तरी चालू शकतो शेजवान चटणी आपली इथे लावून झाली की त्यानंतर आपण इथे उभा चिरलेला कांदा अशा प्रकारे या पिझ्झा बेसवर टाकून घ्यायचा आहे कांदा इथे आपलं टाकून झाला की त्यानंतर आपल्याला इथे उभा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा आणि टोमॅटोचे तुकडे करून घेऊ शकता टोमॅटो टाकून झाले की शिमला मिरचीचे तुकडे देखील आपल्याला यावर चांगले असे टाकून घ्यायचे त्यानंतर इथे बघा मी कॉर्न टाकून घेतलेले आहे मक्याचे दाणे आपले इथे टाकून झाले की त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं असं वरून भरपूर असं चीज किसून घ्यायचं आहे चीज आपल्याला भरपूर किसायचं सा म्हणजे पिझ्झ्याची चव एकदम अशी भारी लागते बघा इथे आपलं चीज चांगलं असं किसून झालं ती त्यानंतर आपल्याला इथे वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पॅन गरम करायला ठेवला पॅन चांगला गरम झाला की थोडंसं आपल्याला यावर बटर टाकून घ्यायचं आणि जो आपण पिझ्झा बनवलेला आहे तो या पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला पाच मिनटं अगदी बारीक गॅसवर चांगला असा शिजवून घ्यायचा आहे पाच मिनटं झालेली आहेत बघा आपलं इथे पिझ्झावरचं चीज एकदम असं वितळलेलं आहे आपला इथे पिझ्झा चांगला असा रेडी झालेला आहे अगदी पाच मिनटात हा पिझ्झा आपला तयार होतो बघा एकदम असा मस्त दिसत आहे खायला तर अगदी टेस्टी लागणारच आता हा पिझ्झा आपण कलत्याच्या साह्याने याचे चांगले असे चार तुकडे करून घेऊया तुमच्या इथे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्याने देखील याचे काप करून घेऊ शकता बघा मस्त या मी पिझ्झाचे कलथ्याच्या साह्याने चांगले काप करून घेतले वरून पुन्हा आपल्याला चांगलंसं चीज किसून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला पुन्हा एकदा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे बघा अशा प्रकारे ते आपला चीजी व्हेज पिझ्झा तयार झालेला आहे एकदम असा भारी दिसत आहे आपण भरपूर असं यामध्ये चीजचा वापर केलेला आहे त्यामुळे हा पिझ्झा एकदम असा चीजी होऊन जातो बघा मी एक तुकडा तुम्हाला पिझ्झाचा उचलून दाखवलेला आहे मस्त असा हा पिझ्झा झालेला आहे पिझ्झा बघून मला राहावलंच नाही त्यामुळे मी पिझ्झाचा एक घास खाऊनच बघितला एकदम हा पिझ्झा भारी झालेला आहे लहान मुलं तर हा पिझ्झा एकदम असे आवडीने खातील कसा वाटला मग व्हेज पिझ्झा ते कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद